हॅलो माय डियर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत 12th स्टँडर्ड मॅथ्स प्रॅक्टिकल बुक, प्रॅक्टिकल नंबर 3 आन्सर्स. प्रॅक्टिकल नंबर 3 आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. सो जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, फर्स्ट पेजवरती फक्त फॉर्म्युला आहेत सगळे, सो इथे काही लिहायचं नाही आहे. सेकंड पेजवरती तुम्हाला ऑलरेडी सॉल्व्ड एक्झाम्पल्स दिलेले आहेत आणि इथे काही नाही, मी फक्त कुठल्या रूलवरून हा सॉल्व्ड एक्झाम्पल सॉल्व्ह केलेला आहे ते फक्त या ठिकाणी लिहिलं आहे. ओके, सो जी मेथड 2 आहे तर ती तुम्हाला एकतर मेथड 1 तुम्ही सॉल्व करू शकता किंवा मेथड 2 ही तुमच्यावरती आहे, बट ती ऑलरेडी सॉल्व्ड आहे सो तुम्हाला इथे करायची काहीच गरज नाही आहे. अगेन सॉल्व्ड एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल पण सॉल्व्हडच आहे. थर्ड एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचं आहे. सो या ठिकाणी मी जे काही लिहिलेलं आहे ते फक्त मी एकदा सांगते जेणेकरून तुम्हाला काही कन्फ्युजन राहणार नाही. या ठिकाणी आहे एस इन ब्रॅकेट एस मायनस बी, ब्रॅकेटमध्ये एस मायनस ए एस मायनस बी. ओके, सो इफ यू वॉन्ट तुम्ही ते स्क्रीनशॉट्स घेऊ शकता. नेक्स्ट आहे या ठिकाणी एस मायनस एस मायनस सी एस एस मायनस सी, त्याच्यानंतर या ठिकाणी स्क्वेअर. आफ्टर दॅट बाकीचे फोटोज आय गेस क्लिअर आहेत सगळे. या ठिकाणी आहे 3s मायनस इन ब्रॅकेट ए प्लस बी प्लस सी. ओके, सो इफ यू वॉन्ट तुम्ही आता स्क्रीनशॉट घेऊ शकता. व्हिडिओची क्वालिटी थोडीशी इन्क्रीज करा जेणेकरून तुम्हाला क्लिअर स्क्रीनशॉट्स घेता येतील, आणि मी हे सगळं इरेज करते जेणेकरून तुम्हाला प्रॉपर स्क्रीनशॉट्स घेता येतील. ओके, नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला या ठिकाणी आन्सरमध्ये जर इथे पाहिलं तर इथे आहे √1 − sin² θ = √1 − x² याला मी सेकंड इक्वेशन दिलेलं आहे आणि हे फर्स्ट इक्वेशन घेतलेलं आहे. ओके, आफ्टर दॅट या ठिकाणी साईन इनवर्स एक्स आहे. नेक्स्ट आहे इथे फ्रॉम 1 फर्स्ट इक्वेशनवरून. नेक्स्ट आहे π/3 − θ. बाकी आहे सगळं क्लिअर आहे. इथे दोन आन्सर्स आलेले आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, बट मी या ठिकाणी फक्त पॉझिटिव्ह आन्सर घ्यायचा आहे, निगेटिव्ह नाही घ्यायचं आहे. ओके, सो दॅट्स वाय फक्त पॉझिटिव्ह आन्सर. इफ यू वॉन्ट तुम्ही ते स्क्रीनशॉट्स घेऊ शकता. इथून आहे ना. ओके, नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 5. सो या ठिकाणी आय होप की सगळं क्लिअर आहे. इथे फक्त आहे एन बिलॉंग्स टू झेड, जर नसेल क्लिअर दिसलं तर एन बिलॉंग्स टू झेड. ओके, बाकी कुठे इथे चूक नाही आहे गेस, सो तुम्हाला इझिली पाहायला मिळेल. जीएसचा अर्थ आहे जनरल इक्वेशन. इथे आहे π/4 आणि इथे मी जो व्हेरिएबल आहे एन, तर त्याच्याऐवजी व्हेरिएबल बदललेला आहे खाली, आणि तुम्हाला इथे खाली खाली एम व्हेरिएबल पाहायला मिळतो आहे. ओके, सो यासाठी मी एन व्हेरिएबल घेतलेला आहे आणि याच्यासाठी मी एम व्हेरिएबल घेतला आहे. सो तुम्हाला या ठिकाणी परत एम बिलॉंग्स टू झेड पण लिहायचं आहे. आता मी सगळं इरेज करते सो तुम्ही स्क्रीनशॉट्स घेऊ शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे याचा हाफ पार्ट, म्हणजे नेक्स्ट क्वेश्चन हा पूर्ण क्लिअर आहे, सो याच्यामध्ये काही सांगायची गरज नाही आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 या ठिकाणी जो फॉर्म्युला आहे तर तो इथे वापरलेला आहे, दॅट्स मी या ठिकाणी फॉर्म्युला लिहिला आहे. मे बी थोडासा ब्लर असेल, सो इफ यू वॉन्ट तुम्ही तो स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, नेक्स्ट हाफ आन्सर इकडे आहे. त्याच्यानंतर आहे 7th क्वेश्चन आणि हे 7th क्वेश्चनचं आन्सर. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड वी आर गोईंग टू सीन दी नेक्स्ट व्हिडिओ. हां, एक जरा सांगून जाते की या ठिकाणी आहे दॅट इज 4π. ओके, सो बाय.